शंकर जयकिशन यांनी चित्रपट सृष्टीला दिलेले योगदानाचे स्मरण व्हावे आणि नव्या पिढीला त्यांच्या जादुई संगीताचा आस्वाद घेता यावा याकरिता श्रीविद्या एंटरप्राइजेस पुणे आणि SJMF अहमदाबाद यांच्या वतीने शंकर जयकिशन स्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। 9 जुलै 13 ऑगस्ट 17 सप्टेंबर 12 नोव्हेंबर आणि 10 डिसेंबर या तारखेला निवारा वृद्धाश्रमात सायंकाळी 5:30 ते 8:30 या वेळात दृकश्राव्य माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे। शंकर जयकिशन हे संगीतकार जे होते अतिशय ग्रेट संगीत देऊन गेलेले आहेत। ते गेले जरी असले तरी त्यांचं संगीत अमर आहे आणि जवळजवळ आयुष्यामध्ये त्यांनी 190 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे। या संगीतातल्या या चित्रपटातली प्रत्येक गाणं अतिशय मधुर आणि लोकप्रिय झालेले आहे त्या काळामध्ये। या अशा जोडीसाठी आम्ही एक वेगळा उपक्रम पुण्यामध्ये राबवतो आहे। एक त्यांच्या नावाने जे 5 जणांचे कार्यक्रम आम्ही करतो आहे, 5 प्रोग्रॅम्स आम्ही अरेंज केलेले आहेत। पहिला कार्यक्रम आहे तो राजेंद्र कुमार आणि शंकर जयकिशन असं कॉम्बिनेशन आहे। दुसरा कार्यक्रम जो आहे तो शम्मी कपूर आणि शंकर जयकिशन। तिसरा कार्यक्रम आहे तो हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन। पुन्हा चौथा कार्यक्रम आहे तो शैलेंद्र, जे गीतकार त्यांच्यासाठी उत्तम काम करून गेले त्यांच्यासाठी जो आहे। आणि 5वा कार्यक्रम करतो आम्ही राज कपूर आणि शंकर जयकिशन। हे 5ही आहेत, 5ही कलाकार आहेत। यांना खरं म्हणजे नावारूपास शंकर जयकिशन यांनी आणलं आणि त्यांनाही नावारूपास यांनी आणले गेले। तर अशा ह्या कार्यक्रमासाठी आम्ही 5 दिवस 5 महिने कार्यक्रम करतो आहे। या कार्यक्रमाला प्रवेश मूल्य नाही आणि संगीतातला जो चांगल्यात चांगला भाग आहे ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात आम्ही तिथे सादर करणार आहोत। या कार्यक्रमामध्ये सगळ्या लोकांनी इन्वॉल्व व्हावं, सगळ्या लोकांनी त्याचा आनंद लुटावा अशी आमची इच्छा आहे।